प्रत्येक पुरुषांनी आपल्या मनाला प्रश्न विचारावा की आपण आपल्या घरामध्ये महिलेला मान सन्मान देतो का। किती लोक आजही हात उगारतात, काय काय दुसते हात उगारतात, खरं तर तशा प्रकारचा कायदा त्या महिलांच्या बाजूने आपण केलेला आहे। महिला घरातलं भांडण बाहेर नको जायला म्हणून सांगत नाही, नाहीतर सांगितलं ना तर इतके जण आतमध्ये जातील किंवा नुसतं पोलीस स्टेशनला भेट तरी देऊन येतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे। तुम्ही किती काही सांगा पण ही फॅक्ट आहे। वास्तविक ते चित्र आपण बदललं पाहिजे। आपण जसं आपल्याला वाटतं की आम्हाला मान मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, अरे ठीक आहे ना, तू पुरुष आहे तुला मिळाला पाहिजे, पण ती पण तुझ्या बरोबर काम करणारी महिला आहे, स्त्री भगिनी आहे, तिला पण त्या ठिकाणी मान सन्मान मिळाला पाहिजे। ह्या प्रकारची गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र तसं बघितलं तर हे प्रगतिशील विचारांचं पुरोगामी राज्य आहे, देशाला जगाला आदर्श ठरतील अशा प्रकारच्या कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात या महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्याची नोंद हे भारताने घेतलेली आहे। हा पण इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। क्रांतिसूर्य महात्मा फुले असतील किंवा देशातील मुलींची पहिली शाळा आपल्या इथं सुरू केली ज्याचा भिडेवाड्याचा उल्लेख काही दिवसापूर्वीच आमच्या भुजबळ साहेबांनी केलेला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर पण दिलं। त्या संदर्भामध्ये सामाजिक न्यायाचा विचार इथल्या म्हणजे इथंच जन्माला आला, भारताचा विचार करता वंचित घटकांना आरक्षण, सक्तीचं प्राथमिक शिक्षण यासारखे क्रांतिकारी विचार ह्या महाराष्ट्राने आपल्या भारत देशाला दिले। महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क अधिकार याबाबत महाराष्ट्र कायम जागरूक राहिलेला आहे, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ माँसाहेब असतील किंवा महाराणी ताराबाई असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, पंडित रमाबाई असतील, त्याचबरोबर रमाबाई रानडे असतील, लक्ष्मीबाई टिळक असतील, आनंदबाई कर्वे असतील, यांच्यासारख्या अध्यक्ष महोदय कितीतरी महामानवांनी त्यांच्या विचारातून कार्यातून स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाही।